हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या ई लर्निंगच्या माध्यमातून मागच्या वेळेस आपण जे मेटलायझिंग आणि मेटल स्प्रेइंग किंवा सरफेसिंग अशा ज्या क्रिया पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये आपण आज मेटलायझिंग किंवा मेटल स्प्रेइंग कसा केला जातो त्याच्याबद्दल माहिती पाहू. तर जे मागच्या वेळेस पाहिलं होतं आपण की मेटलायझिंग जी क्रिया आहे त्यामुळे आपल्याला जे काही मशीनचे पार्ट्स आहेत, रोटेशनरी पार्ट आहेत, त्याच्यामध्ये फटीग येते, म्हणजे स्ट्रेस वगैरे निर्माण होतो, कंटिन्यू फिरत राहतात, तर त्याचा पृष्ठभाग कंटिन्यूअस लोड बेअरिंग केल्यामुळे ते घासते, वेअरिंग होतो त्याचा, आणि कालांतरानं ते तो जो आहे त्याच्यामध्ये बसवलेले जर्नल वगैरे बेअरिंग आहे, बुशेस आहेत, हे ढिले होतात. आणि मग कसं आहे, जसं आपला फॅन जर एखाद्या वेळेस त्याचं बेअरिंग लूज झाला तर तो कसं तरी आवाज करतो आणि नंतर तो काही कालांतरामध्ये बंद पडते. अशा क्रिया या होऊ नये की शाफ्ट जे आहे ते जास्त घासू नये, त्यांना जास्त लाईफ, जास्त वेळेपर्यंत ती चालत राहावी, जास्त सर्व्हिस द्यावं त्यांना. याच्यासाठी त्याचा जो पृष्ठभाग आहे वरचा शाफ्टचा, बेअरिंग मध्ये कॉन्टॅक्ट येणारा, बुशच्या एरियामध्ये कॉन्टॅक्ट येणारा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावरची नियर अबाउट 0.85 मिलीमीटर टू 1 मिलीमीटर पर्यंत असं मेटलचं कोटिंग केले जाते. हार्ड मेटल असते, जे बेस मेटल आहे शाफ्टचं, जसं हाय कार्बन स्टील, मिडियम कार्बन स्टील पासून बनलेली शाफ्ट असेल, तर त्याच्यावरती त्याच्यापेक्षा जास्त हार्ड असलेले निकेल आहे, क्रोमियम आहे किंवा इतर जे हार्ड मेटल्स आहे यांचा त्याच्यावरती मुलामा चढवला जातो कुठल्या तरी माध्यमातून, दॅट इज कॉल्ड मेटलायझिंग किंवा त्यालाच म्हणतात मेटल स्प्रे. या दोन्ही क्रिया सेम आहे. तर ज्या मेटलायझिंगच्या क्रिया आहेत त्या करण्याकरिता ज्या कुठल्या पद्धतीनं केल्या जातात आणि त्याला काय इक्विपमेंट लागतो त्याच्याबद्दल आपण माहिती पाहू. त्याच्यामध्ये ज्या मेटलायझिंगच्या क्रिया आहे त्याच्यामध्ये एक फ्लेम स्प्रेइंग आहे की ज्याच्या साह्याने आपण मेटलायझिंग क्रिया घडून आणू शकतो. आर्क स्प्रेइंग आहे, इलेक्ट्रिकल आर्क जे आहे जसं आपण वेल्डिंग करतो त्याप्रमाणे आर्क तयार करून आणि कुठल्या तरी माध्यमानं त्या मेटलचं स्प्रे करायचं, आर्क स्प्रेइंग. आणि प्लाझ्मा स्प्रेइंग सुद्धा आहे, प्लाझ्मा जी प्रोसेस आहे आपली माहिती आहे की प्लाझ्मा च्या या प्रोसेसनं आपण वन पास एकाच वेळेस झाडा मेटल वेल्डिंग करू शकतो, त्याचप्रमाणे चांगल्या त्याच प्रोसेसनं किंवा त्या प्लाझ्माच्या प्रोसेसमधून आपण मेटलायझिंगची क्रिया सुद्धा घडून येतो. तर मित्रो, मेटलायझिंग जे मूळ जे क्रिया आहे याच्यामध्ये काय होते, जो मेटल आहे, जो काही धातू आहे ज्याचा आपल्याला मुलामा दुसऱ्या धातूवर, दुसऱ्या बेस मेटलवर, जॉबवर चढवायचा आहे, त्याच्यापेक्षा ते हार्ड असते. एक दुसरं असं आहे की तो जो काही आपल्याला मुलामा चढवण्याकरिता जो काही मेटल्स आहे तो एकदम फाईन पार्टिकल मध्ये, एकदम 15 मायक्रॉन पर्यंत एकदम फाईन पार्टिकल मध्ये त्याचा रूपांतर केला जातो. एक तर तो जसं फ्लेम स्प्रेइंग असेल किंवा दुसऱ्या काही जे काही मेटल स्प्रेइंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये एक तर पावडर फॉर्म मध्ये तो मेटल स्प्रे करतात किंवा इलेक्ट्रिकचं जसं आपलं मिग वेल्डिंग मध्ये, जसं CO2 वेल्डिंग मध्ये जसं रोल असतो, फिलर रॉडचा जसा रोल असतो एक, त्या फॉर्म मध्ये स्प्रेइंग मेटलचा एक रोल असते आणि त्या रोल मधून सतत तो एक विशिष्ट प्रकारच्या टॉर्च मधून तो रोलचा वायर तार जातो. त्याच्यानंतर आग निर्मिती होते त्या ठिकाणी, आग निर्मिती होत नसेल तर त्या ठिकाणी फ्लेम तयार होईल आणि त्याच्या साह्याने तो जो काही पार्ट आहे तो वितळवला जाते समोरचा फिलर रॉड किंवा ज्याचा आपल्याला मेटल स्प्रेइंग करायचा आहे त्या मेटल पासून बनलेला जो रॉड आहे, फिलर रॉड आहे, चक्रीच्या रूपात असलेला असतो, फीडर रोलर फीडर वायर फीड सिस्टीम मधून जातो, तो जो तार आहे त्या तारच्या टोकावर फ्लेम तयार केली जाते, त्याला वितळवला जातो आणि वितळलेला जो काही धातू आहे त्याला फोर्सफुल कॉम्प्रेस्ड एअरनं, एकदम अतिशय उच्च दाबानं जे हवा कॉम्प्रेस्ड एअर किंवा एखादा गॅस कॉम्प्रेस्ड एअरच असते ती एअर पास करतात. आणि ते कसं आहे, नोझल आणि याच्यामधून जाताना जेव्हा ते फास्ट उच्च प्रेशरच्या दाबाखाली जेव्हा ते हवेच्या माध्यमातून आणि वितळलेला जो धातू आहे त्याच्यावर जर असं फोर्सफुल जर हवा फोडली तर जसं आपलं
पाण्याचा बुबुल घेतला आपण एखादा ड्रॉप आणि त्याला फुंकलं तर त्याचे बारीक बारीक पार्टिकल तयार होतात. जसं आपला स्प्रे आहे, एखादा स्प्रेचा विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे की जो काही लिक्विड आहे तो लिक्विड एखादा ड्रॉप मध्ये येतो आणि स्प्रेचा जेव्हा जो ओपनिंगला एकदम बारीक बारीक फाईन पार्टिकल मध्ये त्याचं रूपांतर होते. सेम प्रोसेस त्या ठिकाणी जो वितळलेला धातू आहे त्या धातूला फोर्सफुल हवेच्या साह्याने स्प्रेड करतात त्याचे बारीक बारीक कण आणि नंतर तो स्प्रेड तो जो काही धातूचा स्प्रे आहे कण आहे ते कण फोर्सफुल हवेनं त्या जॉबवर टाकल्या जाते. एक प्रकारचं पेंटिंग केल्या जातं असं आहे, परंतु स्प्रेनं पेंटिंग करतो त्या प्रकारची क्रिया होते. दॅट इज द मेटलायझिंग प्रोसेस. अशी जे मेटलायझिंग प्रोसेस आहे यामध्ये जे इक्विपमेंट लागतात, जर आपल्याला पहिला जर फ्लेम स्प्रेइंगचा जर विचार केला, आपल्याला फ्लेम स्प्रेइंग करायचं आहे तर या ठिकाणी फ्लेम म्हणजे त्या ठिकाणी गॅसची फ्लेम, गॅस म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन आणि ऍसिटिलिन, एक जळणार आहे एक जळण्यास मदत करणारा दोन गॅस त्याच्या साहाय्याने आपण जशी वेल्डिंगसाठी गॅस वेल्डिंगसाठी आपण फ्लेम तयार करतो तशीच फ्लेम त्या ठिकाणी आपल्याला तो जो काही मेटल आहे स्प्रे करण्याकरिता एक तर तो पॉटर फॉर्म मशीन असेल तर त्याला वितळावं लागेल, किंवा तो जर फिलर रॉडच्या स्वरूपात रोलच्या स्वरूपात असेल टॉट मधून जात असेल तर त्याच्या टोकावर त्याला गरम करून वितळून नंतर त्याला आपल्याला स्प्रे करावा लागेल. सेम प्रोसेस आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला. तर या ठिकाणी जर आपल्याला फ्लेम स्प्रेचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला जे इक्विपमेंट लागेल त्याच्यामध्ये एक दोन गॅस सिलेंडर असतील, ऑक्सिजन ऍसिटिलिन प्लस त्याला रेग्युलेटर आलाच, त्याच्यानंतर जे काही सिस्टीम आहे गॅस फ्लो करण्याकरिता लागतो होस पाईप लागतात हे सर्व राहील, कनेक्टर लागतील, होस निप्पल लागेल हे सर्व त्याला इक्विपमेंट मध्ये येतील. त्याच्यानंतर मेन पार्ट जो आहे तो आहे तुमचा समोरचा जो स्प्रेइंग गन आहे त्याला टॉर्च म्हणू आपण किंवा स्प्रेइंग गन म्हणू, विशिष्ट प्रकारची रचना असते त्या स्प्रेइंग गन मधून. एक तर आपल्याला जर पावडर फॉर्म मध्ये आपल्याला जर एखादा धातू धातूचं कोटिंग करायचं असेल आणि तो पावडर फॉर्म मध्ये असेल तर विशिष्ट प्रकारची रचना या टॉर्चच्या वरती असते, कंटेनर असतो त्याच्यामध्ये एक हॉपर असते, त्या हॉपर मध्ये तो जो काही आपल्याला कोटिंग करायचं मेटल आहे त्याच्यामध्ये तो पावडरच्या फॉर्म मध्ये टाकतात आणि नंतर तो थोडं थोडं या टॉर्चच्या ओपनिंगला पळत राहतो. सोबत जे काही आपल्याला फ्युएल गॅसचा सप्लाय दिलेला आहे फ्युएल गॅस मधून या ठिकाणी इग्नाइट होऊन आपल्याला फ्लेम तयार होते आणि वरून येणारा जो काही मेटल आहे तो मेटल या फ्लेमच्या साह्याने वितळतो. उच्च तापमानावर फ्लेम असल्यामुळे ते मेटल वितळतो, वितळलेला मेटलला स्प्रे करण्यासाठी कॉम्प्रेस्ड एअर दोन्ही साईडना सोडले जाते. कॉम्प्रेस्ड एअर इज फ्रॉम दिस होस पाईप, या होस पाईप मधून कॉम्प्रेस्ड एअर येऊन राहिले आहे ओपनिंगला, या ठिकाणी वितळलेला मेटल येत आहे आणि नंतर तो स्प्रे होत आहे या जॉबवर. अशी प्रोसेस आहे. या ठिकाणी लागणारं जे इक्विपमेंट आहे याच्यामध्ये टॉर्च आहे, होस पाईप आहे, सिलेंडर काढलेले नाही परंतु सिलेंडर असतात, रेग्युलेटर आहे आणि नंतर जो आहे जॉब ज्याच्यावर आपल्याला स्प्रेइंग करायचं आहे. ही झाली आपल्याला जर पावडर फॉर्म मध्ये असेल तो मेटल तर तसं होईल. जर तो मेटल आपल्याला रोलच्या स्वरूपात असेल म्हणजे तो तारेच्या स्वरूपात एखाद्या रोल मध्ये गुंडाळलेला असेल, जसं आपल्या गॅस मेटल आर्क वेल्डिंग जसं सीओ टू वेल्डिंग मध्ये असते तसं जर रोलच्या फॉर्म मध्ये असेल तर या ठिकाणी दोन साईडनं या टॉर्च मध्ये दोन साईडनं हा तार असा ओपनिंगला येतो. याला या ढे जे आहेत हे फीडर आहे, दोन रोलर आहेत, या ठिकाणी वायर जो आहे तो रोलरच्या माध्यमातून फीड होऊन आलेला आहे. जसं वायर फीड मेकॅनिझम असते, वायर फीडर असतो जसं सीओ टू वेल्डिंग मध्ये, सेम एअर इज ऑल्सो वायर फीडर असतो. आणि हे जे वायर आहे किंवा फिलर रॉड आहे किंवा आपल्याला मेटलायझिंग करण्यासाठी वापरण्यात येणारा जो कच्चा माल कच्चा तार आहे तो तार याच्यातून फीड होत राहील आणि या ठिकाणी या नोझल मधून सोबतच तो तार या ठिकाणी येतो. सोबत या ठिकाणी दोन जे गॅसेस आहेत या ठिकाणी मिक्स होतात, आपण त्याला टॉर्च ना इग्नाइट करू आणि इग्नाइट केल्यानंतर हा जो वायर आहे तो वायर इथे वितळतो. वितळलेला वायर काय होते मग कॉम्प्रेस्ड एअरच्या साह्याने नोझल मधून ओपनिंग मधून फेकल्या जातो फोर्सफुल हवेना आणि नंतर तो या जॉबवर फवारल्या जातो, त्या ठिकाणी चिटकतो आणि त्या ठिकाणी त्याचा एक लेअर तयार होते. दॅट इज द मेटलायझिंग. आणि हे जे मेटलायझिंग आहे आपण कशासाठी करतो मागच्या वेळेस पाहिलेलं आहे की आपला जो उद्देश आहे मेटलायझिंगचा एक तर त्याच्यामध्ये पृष्ठभागाचा विअरिंग टिअरिंग फटी
जे काही असे स्ट्रेसेस तयार होऊन आलेले आहेत, एक सारखं फिरत असताना तो घासत आहे एखादा शाफ्ट वगैरे, तर त्याचा पृष्ठभाग तो वियर होऊ नये, घासू नये, प्रोटेक्ट व्हावं, त्याची लाईफ वाढावी याच्यासाठी करतो. किंवा जर एखाद्या रासायनिक प्रोसेस मध्ये किंवा ओपन वातावरणामध्ये एखादे पार्ट येऊन आले असतील, जे कॉपरचे आहेत किंवा स्टीलचे आहेत किंवा माइल्ड स्टीलचे असेल, मीडियम कार्बन स्टीलचं असेल, हाय कार्बन स्टीलचं असेल, कुठल्याही प्रकारचं स्टीलचा पार्ट असेल, तर तो डायरेक्ट ओपनिंग मध्ये आला वातावरणाच्या, तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होऊन तो जमतो. याच्यापासून संरक्षण करण्याकरिता सुद्धा आपण मेटलायझिंग क्रिया मेटलायझिंग करतो. मेटलायझिंग करणं म्हणजे त्याच्यावर दुसऱ्या प्रकारचा धातू ज्याच्यावर वातावरणाचा परिणाम होत नाही त्याचा त्या प्रकारच्या धातूचा थोडासा पतला फवारा करून त्याच्यावर एक प्रकारचं पेंटिंग सारखं त्याच्यावर तो धातू उळवल्या जातो, चिटकवल्या जातो, दॅट इज द मेटल स्प्रे. अशा प्रकारच्या ज्या क्रिया आहेत दॅट इज द मेटल स्प्रे. सेम प्रोसेस जे आहे जसं फ्लेम स्प्रेंग मध्ये आपला जो उद्देश आहे तो मेटलचे बारीक पार्टिकल गरम करून वितळवलेल्या स्वरूपात दुसऱ्या धातूच्या दुसऱ्या जॉब जॉबच्या पृष्ठभागावर चिटकवणं टाकणं हे उद्देश असतो. तो उद्देश साध्य करण्याकरिता आपण वेगवेगळ्या प्रकारचे उष्णता निर्माण करण्याकरिता आपण माध्यम वापरू, त्याच्यानुसार त्याचे नाव बदललेले असतील. जसं आपण फ्लेम स्प्रेइंग मध्ये आपण गॅसेस वापरून आलेलो आहे, दोन गॅसचं मिक्सचर करून त्याच्यानंतर उष्णता निर्माण करून आले आणि जे काही मेटलचा स्प्रे मारायचा आहे त्याला आपण त्याच्यावरती त्याला वितळून उष्णता जी आहे उष्णतेचा जो सोर्स आहे त्या ठिकाणी फ्युएल गॅस आहे, जळणारी गॅस आहे त्याचा उष्णतेचा सोर्स आहे, दॅट इज कॉल्ड फ्लेम स्प्रेइंग. जर आपण आर्कचा वापर करून इलेक्ट्रिक आर्क जे आहे इलेक्ट्रिक आर्कचा वापर करून आपण जर मेटल वितळवत असू ज्याचा आपल्याला समोरच्या जॉबवर किंवा ज्या ज्या काही जॉब्स आहेत जे काही पार्ट्स आहेत त्याला आपल्याला कोटिंग करायचं आहे, त्याच्यावर जर आपण तो जो मेटल आहे हा इलेक्ट्रिक आर्कच्या साह्याने वितळवत असेल तर दॅट इज कॉल्ड आर्क स्प्रेइंग. स्प्रेइंगची प्रोसेस सेम राहील, त्या ठिकाणी आर्कनं फक्त जो मेटल आहे बेस ज्या ज्या मेटलचा आपल्याला कोटिंग करायचं आहे जॉबवर त्या मेटलला वितळवण्याकरिता जर इलेक्ट्रिक आर्कचा वापर करत असेल तर ती दॅट इज द आर्क स्प्रेइंग. प्लाझ्मा प्रोसेसनं सुद्धा आपल्याला मेटल स्प्रेइंग करता येईल. तर प्लाझ्माची प्रोसेस आपल्याला एकंदरीतपणे माहिती आहे की त्या ठिकाणी जे जो गॅस आहे एक प्लाझ्मा एक प्रोसेसमध्ये प्लाझ्मा गॅसेसच्या साह्याने आपण त्या आर्कचं त्या गॅसेसचं रूपांतर प्लाझ्मामध्ये करतो आणि नंतर त्याला विशिष्ट प्रकारची स्पीड देऊन एक फास्ट स्पीड दिली जाते आणि नंतर त्याला बमार्डिंग केला जातो आणि उष्णता निर्मिती होते. तर सेम प्रोसेस तिथे तीच राहील. उष्णता निर्मिती करण्याकरिता प्लाझ्मा प्रोसेसचा आपण वापर करत आहे म्हणून दॅट इज कॉल्ड प्लाझ्मा स्प्रे. अशा प्रकारे आपण मेटलायझिंग किंवा मेटल स्प्रेइंगच्या क्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या मेटल स्प्रेइंगच्या क्रिया आपण करू शकतो वेगवेगळ्या माध्यमातून, इलेक्ट्रिक आर्कच्या माध्यमातून करू शकतो, फ्लेम स्प्रेइंग करू शकतो, त्याच्यानंतर जे आहे प्लाझ्मा स्प्रेइंग आहे. तसेच जर अधिक एक प्रकार पाहिला आपल्याला स्प्रेइंगचा तर डेटोनेशन स्प्रेइंग सुद्धा एक प्रकार आहे. डेटोनेशन गन स्प्रेइंग एक चौथा प्रकार जो आहे ते लिहिलेलं नाही आहे. एक आहे डेटोनेशन गन स्प्रेइंग. तर एक प्रकारची विशिष्ट प्रकारची गन असते, त्या गन मध्ये पूर्ण पूर्ण युनिट जो आहे या एकंदरीतपणे एकाच ठिकाणी बसलेला असतो आणि डेटोनेशन इलेक्ट्रिकल सिस्टीम मधली एक प्रोसेस आहे त्याच्या साह्याने त्या ठिकाणी आर्क वगैरे निर्माण होते आणि सेम प्रोसेस आहे त्या ठिकाणी आपण स्प्रे करतो मेटलायझिंगची क्रिया घडून आणता येते. डेटोनेशन स्प्रे डेटोनेशन गन स्प्रे सुद्धा एक आपली मेटलायझिंगची प्रोसेस आहे की ज्याच्या साह्याने आपण मेटल कोटिंग करू शकतो. तर एकंदरीतपणे या सर्व ज्या आहेत मेटलायझिंगच्या क्रिया सर्वांचा उद्देश आणि सर्वांचं जे कार्य आहे नियर अबाउट सेम आहे. थोडस इक्विपमेंट मध्ये फरक राहील कारण की आपल्याला जर हीट सोर्स म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला गॅस वापरायचा असेल तर त्या ठिकाणी हीट सोर्स फेल गॅस राहतील. त्याच्यानंतर जर आपल्याला इलेक्ट्रिकल आर्क स्प्रेइंग वापरायची असेल तर त्या ठिकाणी उष्णता निर्मिती करण्याकरिता इलेक्ट्रिक आर्क निर्मिती करण्यासाठी आपल्याला जे इक्विपमेंट लागतो जसं मेन आहे ट्रान्सफॉर्मर लागेल,
ट्रान्सफॉर्मर राहील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वायर फीड मेकॅनिझम राहील, कॉम्प्रेस्ड एअर सुद्धा लागते कारण की समोरचा जो वायर वितळलेला आहे त्याला स्प्रे करायचा आहे, समोर फोर्स पुल पाठवायचा आहे जॉबवर, तर त्या ठिकाणी तो कॉम्प्रेस्ड एअर साठी कॉम्प्रेसर लागेल. अशी एकंदरीतपणे सर्व ह्या प्रोसेस आपण मेटलायझिंगची क्रिया घडवून आणू शकतो. त्याच्यानंतर यांचं जर आपण एकंदरीत हे पाहिलं मेटलायझिंग प्रोसेस मध्ये जे मेटल्स आहेत, जनरली आपण कुठले मेटल्स स्प्रे करू शकतो, तर याच्यामध्ये झिंक आहे, झिंक तो स्प्रे करू शकतो, सिस आहे, लीड ते स्प्रे करतो आपण, त्याच्यानंतर सोबतच गॅल्वनायझिंग प्रोसेस आहे, त्याच्यानंतर पावडर कोटिंग प्रोसेस आहे, ह्या सुद्धा या मेटलायझिंगच्या याच्याशी संबंधित आहे. ऍक्च्युअली मेटलायझिंग मध्ये या क्रिया येत नाही, गॅल्वनायझिंग प्रोसेस येईल, परंतु पुढच्या ज्या प्रोसेस आहेत जसं ज्याच्या साह्याने आपण पृष्ठभाग संरक्षित करू शकतो, तर हार्ड नाही होणार, पृष्ठभाग हार्ड नाही होणार, फक्त वातावरणापासून संरक्षित करण्याकरिता ज्या प्रोसेस वापरल्या जातात त्याच्यामध्ये गॅल्वनायझिंग आहे, पावडर कोटिंग आहे, पिकलिंग आहे, ह्या सर्व क्रिया सुद्धा पुढे आपण करत शिकू, ज्याचा उपयोग आपण सरफेस प्रोटेक्शन साठी वापरत असतो. सरफेस प्रोटेक्शन एक आपला मेन उद्देश असतो आणि दुसरा आहे अट्रॅक्टिव्ह बनवणं, कुठल्याही जॉब फिनिश केल्यानंतर बनवल्यानंतर त्याला जर आपल्याला अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल तर त्याच्यावर पावडर कोटिंग, पेंटिंग, पिकलिंग ह्या सुद्धा क्रिया कराव्या लागतात, तर आपण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आणि यांचा जर फायदा आणि याचा विचार केला आपण तर याचा उपयोग कुठे कुठे होतो, तर याचा सर्व उपयोग जे आहे ज्या ठिकाणी जे धातू आहेत जे जंगू शकतात वातावरणामध्ये ते तग धरत नाहीत, वातावरणावर त्या धातूच्या पृष्ठभागावर परिणाम होऊ शकतो, असे धातू जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये वापरतो त्यांना संरक्षित करण्याकरिता या प्रोसेसचा उपयोग करतात. वरच्या पृष्ठभाग फक्त त्याच्यावरती वरच्या पृष्ठभागावर मेटलायझिंग केले जाते. त्याच्यानंतर ज्या शाफ्ट आहेत, बेरिंग आहेत, मूव्हिंग पार्ट्स आहेत, स्लायडिंग आहेत, रेल्स रेलिंग्स आहेत, यांचा जो केस आहे किंवा वरचा जो सरफेस आहे त्याचं सरफेस जर आपल्याला हार्ड बनवायचं असेल तर त्या ठिकाणी मेटलायझिंगची क्रिया घडून आणता येते. जेव्हा ते शाफ्ट किंवा जे काही पार्ट्स आहेत जेव्हा हे एकसारख्या वेअरिंग टेअरिंग फटीक प्रोसेसमध्ये कार्य करतात त्यावेळेस त्यांचं त्यांनी तग धरायला पाहिजे, टिकून राहायला पाहिजे, जर लवकर मेंटेनन्सला येऊ नये, लाईफ वाढावं, या सर्व उद्देश मेटलायझिंग प्रोसेसनं आपण साध्य करू शकतो. काही प्रमाणात काही ठिकाणी ज्या मेटलायझिंगच्या क्रिया घडून आणतात त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल जे काही बिल्डिंग्स आहेत, स्ट्रक्चरल वर्क असतो इंडस्ट्रीमध्ये, मोठमोठे गर्डर असतात, मोठमोठे ज्या रेल्स वगैरे वरचे ओव्हरहेड क्रेन्स वगैरे चालतात, त्याच्यावर ज्या रेलिंग असतात त्यांना प्रोटेक्ट करावा लागतो, तर त्या ठिकाणी सुद्धा या मेटलायझिंगच्या पिकलिंगच्या प्रोसेस आपण घडून आणतो. अशा प्रकारे याचा हे कार्य असते. धन्यवाद.